नमस्कार, कोल्हापुरी फूड मध्ये आज आपण कोल्हापुरी गावभाग पद्धतीने मोड आलेल्या मटकीची उसळ बनवणार आहे। अगदी सिंपल पद्धतीने कमी साहित्यामध्ये आणि चवीला खूप छान अशी लागते, तर तुम्ही नक्की ट्राय करा। तर चला तर आपण पहिल्यांदा बघू मटकीची मोड। पहिला आपण भाजून घ्यायचे, चांगले अगदी मध्यम गॅसवर ठेवायचे, छान असं भाजून घ्यायचे। थोडं आपले मटकीचे मोड भाजून झालेले, बघा थांबा मी तुम्हाला दाखवते। बघा थोडंसं याचे टोक काळे पडले की आपण बंद करायचं आहे, आणि गॅस बंद केल्यानंतर हे गार झाल्यानंतर हे सुपामध्ये घ्यायचं आणि जितकं होईल की नाही तितकं ह्याचं साल असं चोळून काढायचं आहे आणि पाकडून स्वच्छ धुवून घ्यायचे मोड। हं, ठेवलं आहे गरम करत। आता आपण कढईमध्ये मी मटकीचं मोड भाजून ठेवलं होतं, तर त्याच कढईमध्ये आता आपण उसळ बनवायचे। आपले आपलं चांगलं त्यात मोहरी टाकूया, मोहरी चांगली तडतडू द्यायची। नंतर जिरे टाकूया, थोडंसे हिंग, हळद आणि आपण लसूण बारीक चिरून घेतलेले तर ते टाकूया। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, कांदा थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचा अगोदर। टोमॅटो टाकूया बारीक चिरलेला, आणि हे आता चांगलं थोडंसं मऊ होईपर्यंत आता आपण हे तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर आपण तेलामध्ये टाकूया। घरगुती लाल तिखट आणि मीठ टाकूया। त्यानंतर आपण हे मोड आलेले मटकी भाजून साल काढून आपण धुवून घेतली तर ती टाकूया। आणि हे छानसं असं आता परतून घेऊया एकत्र सगळं। मोड आपण अगोदर भाजून घेतल्यामुळं आता जास्त भाजायला लागत नाही, फक्त तेलामध्ये थोडंसं आपण आता हे सगळं एकत्र परतून घ्यायचं आहे। एक ग्लास होईल इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि यावर झाकण ठेवून हे शिजवून घ्यायचं आहे मोड आपलं। तर आपले मटकीचे मोड शिजलेले आहेत, तर आता काय करायचं, आपण ओलं खोबरं टाकायचं, त्यानंतर कोथिंबीर टाकायचे, हे आता छानसं एकत्र करायचं आहे। आणि आता आपण गॅस बंद करायचं आहे। आपली तयार झाली मटकीची उसळ।